नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे स्वविकासावरती. स्वचा जर विकास करायचा असेल तर काही टप्पे आपल्याला पार करावे लागतात. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो आहे स्वची जाणीव. मी कोण आहे, माझ्यात काय चांगलं आहे हे मला माहिती असणं. लोकांना बऱ्याचदा आपल्याबद्दल माहिती असतं, पण अनेक गोष्टी आपल्यालाच माहिती नसतात. किंवा मी असं म्हणेन, माहिती असतात पण त्या तितक्या खऱ्या आहेत, 100% आहेत हे मात्र आपल्याला क्लिअर नसतं. जेव्हा जेव्हा लोक आपल्याला प्रतिक्रिया देत असतात, फीडबॅक देतात, त्यावेळेला आपल्याला ते वाटतं हो खरंच असं आहे. पण जर आपल्याला फीडबॅक नाही मिळाला तर मात्र त्यावरती आपण प्रश्नचिन्ह ठेवतो. पण जेव्हा आपण स्वतःबद्दल स्वतःच जाणून घेतो, त्यामुळे त्यानंतर लोक आपल्याला काय सांगतायत, ते सांगितलं नाही किंवा सांगितलं ह्याचा फार फरक पडत नाही. कारण आपल्याला माहिती असतं की आपण काय आहोत आणि कसे आहोत, त्यामुळे एक्स्टर्नल व्हॅलिडिटी जी आहे ना ती आपल्याला फारशी लागत नाही. मग ही स्वजाणीव कशी बरं करून घेता येईल, त्याचे काही 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 मेथड्स आहेत का, तर नक्कीच त्याच्या मेथड्स आहेत, त्याच्या पद्धती आहेत. ज्या पद्धतींचा मी जर अवलंब केला तर मला स्वतःची जाणीव होईल. ही स्वतःची जाणीव करून घेण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? कारण माझा जर स्वतःची जाणीव करून घ्यायची असेल तर मला माझ्या भावना माहिती पाहिजेत, मला माझं वर्तन कसं आहे माहिती पाहिजे, आणि मला माझे विचार कसे आहेत हे माहिती पाहिजे. या तीन गोष्टी मला माझ्या जर माहिती असतील तर मी स्वतःला ओळखायला लागणार आहे. मग मला काय करायचं आहे, मला माझ्या भावना समजून घ्यायच्या आहेत. भावना समजून घ्यायच्या आहेत म्हणजे काय करायचं आहे, तर रोज आपण एक 4 कप्पे करूयात, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. या 4 कप्पे केल्यानंतर मला सकाळच्या माझे भावना काय होते, माझे इमोशन्स काय डॉमिनंट होते. मग कदाचित मी आनंदी असेल, कदाचित आळसावलेली असेल, कदाचित दुःखी असेल, फ्रस्ट्रेटेड असेल, काहीही असेल, जे असेल ते मला तिथे लिहून काढायचं आहे. सकाळच्या वेळात काय असं होतं, दुपारी कसं होतं, संध्याकाळी कसं होतं आणि रात्री कसं होतं, असं मला 8 दिवस किंवा 15 दिवस सलग करायचं आहे. ह्याने काय होईल, मला माझा मूड, ज्याला आजकाल नाव आहे, मला माझा मूड कळेल. आजकाल आपल्याला हेही कळतं, मूड ट्रॅकर नावाचा पण एक प्रकार आहे. सो आय नीड टू ट्रॅक माय मूड. माझा मूड कसा आहे, मूड म्हणण्यापेक्षा मी इमोशन्स इथे म्हणणार आहे, भावना म्हणणार आहे. माझ्या भावना कोणत्या डॉमिनंट आहेत, केव्हा डॉमिनंट आहेत हे मला कळायला लागतं. दुसऱ्यांनी सांगायची मला इथे गरज पडत नाही की अरे तू तर आज सॅड दिसते आहेस. मी म्हणते नाही तसं काही नाही आहे. पण मी जर ते लिहून ठेवलेलं असेल तर मला ते क्लिअर असतं की हो मी अशी आहे, माझं सध्याचं इमोशन्स हे डॉमिनंट इमोशन्स आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, मला इमोशन्स रोजचे लिहून काढायचे आहेत. त्याच्यासाठी आपण स्माइली वापरू शकतो, किंवा स्माइलीपेक्षाही जर मी शब्द वापरले इमोशन्स रिलेटेड तर ते अधिक मला फायद्याचे होणार आहे. दुसरं, माझं वर्तन. माझं काय असं वर्तन होतं किंवा माझं कोणतं असं वर्तन होतं दिवसभरात, परत त्याच 4 कप्प्यांमध्ये आपण लिहू शकतो की सकाळच्या वेळामध्ये असं कोणतं वर्तन होतं की जे खूप चांगलं होतं किंवा खराब होतं, कोणतं पण प्रॉमिनंट वर्तन कोणतं होतं त्या प्रहरातलं, आपण असं म्हणजे सकाळमधलं, दुपारमधलं, एकापेक्षा कदाचित जास्तही असू शकतात. पण डॉमिनंट बिहेवियर काय होतं, मी ते वर्तन मला लक्षात राहिलं की अरे मी असं केलंय, मी असं करायला पाहिजे होतं, मी असं नाही करायला पाहिजे होतं, की मी हे केलं हे खूप चांगलं होतं, हे जे काही मी करतीये, हे जे काही वागतीये, हे वागणं सुद्धा मला लिहून ठेवायचं. ह्याचा सुद्धा एक ट्रॅक रेकॉर्ड बनवायचा आहे. पहिले भावनांचा ट्रॅक रेकॉर्ड, दुसरं माझ्या वर्तनांचा ट्रॅक रेकॉर्ड, आणि तिसरं माझ्या विचारांचा ट्रॅक रेकॉर्ड. आपले विचार, आपण हे खूप प्रॉव्हर्ब्स खूप ऐकलेले आहेत की आपले विचार खूप जास्त पॉवरफुल असतात, ते आपलं आयुष्य बदलून टाकतात ना. विचार बदलले की तुमचं आयुष्य बदलतं. तर हे जे विचार बदलण्यासाठी मला नेमके मी काय विचार करते आहे हे पण तर कळायला पाहिजे ना. म्हणून माझे परत या 4 प्रहरांमध्ये, 4 जे भाग आपण केले, त्यामध्ये कोणता विचार डॉमिनंट होता, असा कोणता विचार होता की जो सतत येत होता, किंवा सतत कदाचित नाही पण आला आणि त्याने सगळंच बदललं, म्हणजे तो विचार माडोक्यात आला आणि मी जे काही करत होते त्याच्यामध्ये खूप फरक पडला, त्याच्यात खूप बदल झाला, हे आहे ना, हे आपल्याला ट्रॅक करायचं आहे. हे किमान 15 दिवस, मी असं म्हणेन महिनाभर जर करता आलं तर फारच चांगलं, पण टू स्टार्ट विथ आजच्या दिवसाचं मला लिहायचं आहे. म्हणजे आज आपण, आज जर सकाळी तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल तर पुढचा दिवस बघा, संध्याकाळी हा जर व्हिडिओ बघत असाल तर दुसऱ्या दिवशीचा एक शीट तयार करा, त्याचे 4 भाग करा की सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. भावना, विचार, वर्तन आणि विचार असे 3 कप्पे करा आणि त्याच्यामध्ये लिहून काढा. हे केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आपल्याला स्वतःबद्दल अनेक गोष्टी नव्याने माहिती होईल. लोकांनी आपल्याला आपल्याबद्दल सांगण्यापेक्षा आपल्यालाच आपलं जर कळालं तर मला असं वाटतं की ती खूप पॉवरफुल गोष्ट होते, आणि आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये, स्वतःच्या विकासामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आपलं हे सगळ्यात पहिलं पाऊल असणार आहे.
तुम्ही हे सगळे नक्की करणार ह्याची मला खात्री आहे, आणि यात तुम्हाला कसं वाटलं, हे करताना काय वाटलं ह्याबद्दल नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.